बहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या शिस्त मंडळाने माननीय श्री सोमनाथ भाऊ कांबळे व माननीय श्री कैलास भाऊ खंदारे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालन पुणे यांच्या कार्यालयात महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालय तात्काळ सुरू करण्यासंदर्भातील निवेदन सादर करण्यात आले आहे। या विषयानुसार लघुजी शक्ती सेनेद्वारे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर प्रत्येक जिल्ह्यातील लघुजी शक्ती सेना जिल्हा पदाधिकारी लघु सैनिक यांच्या माध्यमातून स्थिरल लक्षवेधी निदर्शने आंदोलन दिनांक 10 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे। सदर आंदोलन राज्यव्यापी असल्यामुळे लघुजी शक्ती सेना सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नियोजन आंदोलन एकाच वेळी यशस्वी करण्यासाठी विना विलंब आंदोलनाची पूर्वतयारी करावी। या आंदोलनासंदर्भातील पूर्वसूचनेबाबतचे लेखी निवेदन आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयात तात्काळ देण्यात यावे ही विनंती लघुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। पण मला या ठिकाणी सांगताना नमूद केलं पाहिजे की संपूर्ण देशामध्ये या राज्यामध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये जवळजवळ सरकार यशस्वी झालं आहे आणि त्यामुळे जवळजवळ सार्वजनिक बाजार सुरू करण्याची भूमिका असेल, बिअर बार सुरू करण्याची भूमिका असेल, हॉटेल्स सुरू करण्याची भूमिका असेल, विविध व्यवसाय सुरू करण्याची भूमिका असेल आणि मग या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपण सकारात्मक वाटचाल करत असताना महाराष्ट्राला या भूमिकेतून बाहेर काढत असताना त्या ठिकाणी संपूर्ण जनतेला विविध बंधनाच्या माध्यमातून नियम सेवा शर्ती अटी यांच्या अधीनस्थ राहून या ठिकाणी प्रादुर्भाव रोखण्याचं काम सुरू आहे। याच भूमिकेवर आज वेगवेगळी मग मंदिरं उघडण्याचा प्रश्न असेल, मस्जिद उघडण्याचा प्रश्न असेल, किंबहुना विहार उघडण्याचा प्रश्न असेल, त्याच गुरुद्वारा उघडण्याचा भूमिका असेल आणि या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने या विकासाच्या विज्ञानवादी युगामध्ये आम्ही दैववाद उभा करण्याचा प्रयत्न करत असू तर लघुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून हा पुरोगामी महाराष्ट्र हा प्रतिगामी महाराष्ट्र नाही आहे आणि म्हणून विज्ञानाची कास घालणाऱ्या या व्यवस्थेमध्ये आमच्या भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी आमच्या महाराष्ट्रातला या देशातला नागरिक असा सफल झाला पाहिजे, सक्षम झाला पाहिजे आणि त्यासाठी लघुजी शक्ती सेनेने या ठिकाणी भूमिका घेतली आहे। आमचा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आगळ्या वेगळ्या व्यवस्थेनं दैववाद उभा करण्याचं काम इथं परंपरागत वेगवेगळ्या पद्धतीला नेण्याचं काम होत आहे आणि महाराष्ट्र सरकारला आज या ठिकाणी सन्माननीय शिक्षण विभागातले शिक्षण संचालक तीन विभागाचे यांच्याशी चर्चा केली, निवेदन दिलं आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आमचा भारत देश महासत्ता बनवण्याच्या दृष्टीनं आमचे विज्ञानवादी शिक्षण व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीनं शाळा उघडल्या पाहिजे, महाविद्यालय उघडल्या पाहिजे आणि विद्यामंदिर अगोदर सुरू झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतली आहे। म्हणून येणाऱ्या 10 तारखेला सर्व महाराष्ट्रातील राज्यव्यापी एक आंदोलन आम्ही छेडतो आहे। सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे पदाधिकारी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं तीव्र आंदोलन छेडून या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्याचं काम करणार आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं आमच्या विद्यामंदिरं खुली करावीत ही प्राधान्य क्रमांक 1 ची मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी आहे की साहित्य सम्राट जगद्विख्यात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात याव्यात अशा पद्धतीच्या 2 मागण्यांसाठी महाराष्ट्रातील तमाम लघु सैनिकांच्या माध्यमातून लघुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू करण्यात येत आहे आणि निश्चितपणाने या शासनाला आम्ही या ठिकाणी विद्यामंदिरं खुले केल्याशिवाय आणि त्यांना वेगवेगळ्या सुविधा पुरवण्याचं काम या ठिकाणी जनतेच्या माध्यमातून मागणी करण्याची भूमिका आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाकडे पोहोचावीत अशा पद्धतीने भूमिका या ठिकाणी निश्चित करतो। जय लघुजी। सबस्क्राइब टू माय चॅनल अँड ऑल्सो प्रेस दिस बेल आयकॉन so you never miss any new updates, cause whenever we upload new video you will get a notification on your phone.